100वा एपिसोड आम्ही सेलिब्रेट करतोय. तर त्यानिमित्ताने आज आणि सेटवरती आज आम्ही सगळेजण आहोत. बऱ्याचदा असं होतं की कधीतरी गुरुचं घर असतं, कधीतरी दामले नाना नानींचं घर असतं, त्यामुळे सगळेजण एकत्र भेटण्याचा योग कमी वेळा येतो. तर आज 100वा एपिसोड आम्ही सेलिब्रेट करतोय आणि आज आम्ही सगळेजण सेटवरती शूट करतोय. आणि हा खरं तर दुग्धशर्करा आयोग वगैरे काय जे म्हणतात तसला योग आहे, त्यामुळे आम्ही छानपैकी सगळेजण मिळून केक खातोय आणि फार मजा येते. आणि 3.5 महिने झाले आमची सिरियल सुरू होऊन. आता या 3.5 महिन्यातला हा प्रवास आहे आणि वाटतच नाही आहे की 3.5 महिने झाले सिरियल सुरू होऊन 100 एपिसोड झालेले आहेत. आणि फार मस्त मजा करतोय आणि या पुढचे सर्व एपिसोड आम्ही मजा करत राहू आणि फार भारी होणार आहेत. तुम्ही पाहताय आमची सिरियल आणि तुम्हालाही आवडते, याची पोचपावती आम्हाला तुम्ही देताय. आणि या सगळ्या ह्याच्यात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे शनाया गुरु यांचं इतर कलाकारांच्या बरोबरीने. तर आपण त्यांना विचारूयात त्यांना काय वाटतं. नाही, खूप मजा येते. एक मधली काही वर्ष टेलिव्हिजनपासून मी जरा लांब होतो कारण इतर काही कमिटमेंट्स होत्या, पण पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर येताना एक मनामध्ये बारीकशी शंका होती की जरा निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, इतकं वाईट वागवतो आहे आपल्या बायकोला आणि लोक याला तिरस्कार करतीलच या कॅरेक्टरचा, पण ॲज अन ॲक्टर मला मजा येईल का हे करताना किंवा जमेल का बेसिकली. त्यामुळे ही सगळी भीती शंका मनामध्ये घेऊन या मालिकेच्या शूटिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हळूहळू आम्ही सगळेच सरावत गेलो. आपापल्या कॅरेक्टरशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा आम्ही सगळेच कायम प्रयत्न करत होतो. त्यामध्ये अर्थात आमची क्रिएटिव्ह टीम, चॅनलची क्रिएटिव्ह टीम आणि आमचे दिग्दर्शक केदार वैद्य या सगळ्यांचाच खूप मोठा भाग आहे. हे काही एकट्याचं काम नाही, म्हणजे आज आम्ही तिघं दिसतोय स्क्रीनवर, तुम्हाला आमचं काम आवडतंय याच्यामागे फार मोठी फौज असते आणि या सगळ्यांचं ते काम असतं. पण आज जेव्हा अगदी सहज 3.5 महिन्यात पटकन 100 एपिसोड जेव्हा पूर्ण झालेत तेव्हा अचानक लक्षात येतं की अरे बापरे, म्हणजे इतक्या पटकन इतक्या चांगल्या पद्धतीनं आमच्या मालिकेला अप्रिशिएट केलं गेलं. सो खूप आनंद आहे आणि आता उलट जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय की 100 एपिसोडपर्यंत हा ड्रामा सस्टेन करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे, ज्याच्यावर तुम्ही सगळे खूप प्रेम करताय, तुम्हाला हे आवडतंय. त्यामुळे आता पुढे ही गंमत अजून कशी वाढवता येईल किंवा आमची कामं अजून चांगली कशी होतील असं एक बारीकसं दडपण पण आहे. पण मला असं वाटतं की हे दडपण अजूनमधून, ही जबाबदारीची जाणीव अधूनमधून यायला हवी. तर असे 100चे अनेक टप्पे या मालिकेच्या निमित्तानं आम्हाला आणि तुम्हालाही बघायला मिळत हीच सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. रसिकाची पहिलीच मालिका आहे, मला जाणून घ्यायला उत्सुकता आहे की तिला कसं वाटतं 100 एपिसोड पूर्ण झाले. नाही, मी आधी म्हटलं तसं मला वाटतच नाही आहे की 100 एपिसोड पूर्ण झालेत. बरं, त्याचं मेन रिझन ऑब्व्हियसली आमची टीम आहे हे नक्कीच, पण सकाळी उठल्यावर ना बेडमधून उठायचा जरी कंटाळा येत असेल ना, तरी व्हेन यू आर गेटिंग आउट ऑफ द हाऊस यू नो दॅट तुम्ही जाऊन ना काहीतरी छान करणार आहात, काहीतरी मजेशीर करणार आहात. सो ते प्रत्येक दिवशी ना कामाला यायला खूप मजा येते, असं कंटाळवणं कधीच नाही होत. तर मला आणि मला सिरियसली बिलीव्ह होत नाही की टोटल 100 एपिसोड झाले आहेत कंप्लीट, इतका उत्तम प्रतिसाद आहेत लोकांचा. म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाता, आम्ही तिघही हे एक्सपिरियन्स करतो आहे की कुठेही तुम्ही गेल्यावर ना तिकडे आता म्हणजे रसिका हे माझं नाव आहे नाही आहे हे मला जाणवतच नाही, सगळीकडे शनाया हेच नाव घेत आहेत. पण खूप खूप भारी अनुभव आहे, खूप मजा येते.